पाथर्डी तालुक्यातील करोडी येथे महाराष्ट्र बँकेचा शेतकरी मेळावा संपन्न झाला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बँकेतील व्यवहारांची माहिती होऊन बँकेतील विविध कर्ज वितरणाबाबत माहिती या मेळाव्याद्वारे देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र बँक पाथर्डी शाखेचे शाखाधिकारी अविनाश मते, अशोक कावळे, डॉक्टर राजेंद्र खेडकर, डॉक्टर गांधी, सोमनाथ फलके, योगेश गोल्हार, सोमनाथ वारे, तुळशीदास खेडकर, अमोल वारे, सुभाष गोल्हार, नरेंद्र खेडकर, आनंद खेडकर, सुभाष खेडकर, भगवान खेडकर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील आपण शेतकरी मंडळी पारंपरिक शेती करत आलो आहोत, त्यामध्ये बदल करून नियोजनपूर्ण शेती केली पाहिजे. शेती खर्च कमी करा. कर्ज घेताना एका बँकेतून घेऊन ते नियमित भरा. त्यासाठी सदैव बँक आपल्याला मदत करेल असा विश्वास यावेळी शाखा अधिकारी अविनाश मते यांनी व्यक्त केला. परंतु ज्या वेळेस तुम्ही मल्टी फायनान्सिंग मध्ये सोसायटीचं 30,000, 1 करोड बँकेचं 30,000 ओव्हरलोड होत नाही का? त्यावेळेस काय होतं, आपण आपलं कर्ज एकाच कोणाचं भरू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीकडे थकता. काय असेल ना आपली अडचण, ती एकाच ठिकाणी भागवायचा प्रयत्न तुम्हाला लोकांना करावा लागेल. दुसरी गोष्ट, बाबा जसं म्हटलं, पीक कर्ज हे एकाकडूनच घेतलं पाहिजे, तर तुम्हाला माफी बीपी शासनाच्या सवलती मिळतील. बरेचसे पाथर्डी तालुक्यात असे केसेस पाहिलेत मी, त्यांची तुमच्या सहाय्यक निबंधकाच्या मीटिंगला गेलो, कर्जमाफीचे तिथं पाहिलं आम्ही. मल्टी फायनान्सिंग आहे, सोसायटीकडे ये, बँकाकडे ये, आजो प्रायव्हेट फायनान्स तिकडे, असं करू नका. आलेल्या मान्यवरांचं स्वागत योगेश गोल्हार यांनी, तर आभार डॉक्टर राजेंद्र खेडकर यांनी मानलं. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.